नमस्कार, मी संध्या लगड. आपल्या सगळ्यांना आज परिचित असणाऱ्या कवयित्री, लेखिका आणि प्राध्यापिका माननीय प्रतिभा सराफ यांच्या एका कथेचं मी अभिवाचन करते आहे. कथेचं नाव आहे स्वामीनारायण मंदिरासमोर. सकाळची 6:45 वेळ. स्वामीनारायण मंदिरासमोर मी उभी. हे ठिकाण तसं सवयीचंच, त्याला पहिल्यांदा इथेच भेटले. उन्हाळ्याच्या दिवसामुळे लवकर उजाडलेलं दादर स्टेशनचाच परिसर, माणसंच माणसं. दुधाच्या पिशव्या घेऊन पळणारी, पेपरचे गठ्ठे घेऊन धावणारी मुलं, म्हटलं तर खूप ओळखीची, म्हटलं तर अनोळखी. एखादा लाल डगलेवाला हमाल टॅक्सीत सामान चढवणारा, तसं चाकाच्या बॅगांचा वापर सुरू झाल्यापासून त्यांची संख्या तशी रोडावलेलीच. पण तरी स्टेशन म्हटलं की 2-4 तरी दिसतातच. ट्रॅफिक पोलीस तरा तरा आला आणि एका कारवाल्याला ओरडला. त्याने हळूहळू काहीसं सांगितलं आणि एक नोटही सरकवली त्याच्याकडे. इथे कोणाला कोणाकडे पाहायला वेळ नव्हता, तरी माझ्या नजरेतून ते सुटलं नाही. मग तो कारवाला बिनधास्त सिगारेट शिलगावून तिथेच उभा राहिला. धुराचा वास सहन न झाल्याने मी थोडी मागे सरकली. त्याने माझ्याकडे रागारागाने कटाक्ष टाकला. 6 वाजले, तो येईलच. मी भीर नजरेने इकडे तिकडे पाहिलं, तसा तो खूपच शिस्तप्रिय, प्रिय व्यक्तींसाठी जरा जास्तच. इतक्यात एक तरुण जोडपं समोर येऊन उभं राहिलं. पंजाबी ड्रेस घातलेली ती कृश मुलगी अचानक जमिनीवर उकिडवी बसली आणि काही कळायच्या आत भडाफडा ओकली. मी अजून मागे सरकले. त्याने प्लॅस्टिकची बाटली तिच्या हातात दिली. तिने रस्त्यावरच चूळ भरली. त्याच्या हातात एक बॅग होती. त्याला पेलवत त्याने तिला आधार देऊन उठवलं. काहीतरी बोलला तर ती खुदकन हसली. माझ्या मनात विचार आला, बहुधा पोटुशी असावी. 6:10 झाले, हा अजून कसा आला नाही. मी अस्वस्थपणे 2-3 फेऱ्या मारल्या. नजर प्रत्येक पांढऱ्या गाडीवर. सकाळी 4:30 उठले. तसं रात्री तो खूप बोलला, त्यामुळे बोलण्याचा प्रश्नच नव्हता. सकाळी 5 घर सोडताना सवयीप्रमाणे त्याच्यासाठी 2 लाडू मात्र सोबत घेतलेले, शिवाय पाण्याची बाटली होतीच. इतकी मोठी गाडी असून त्याला काही घ्यायचं लक्षात राहत नाही हे माहीतच होतं मला. बाहेरचा गोंगाट, ट्रेनचा आवाज याहीपेक्षा मोठा आवाज होता घंटानादाचा. समोरच्या स्वामीनारायण मंदिरातील आरतीचा. तो थांबला तसं मनोभावे रस्त्यावर उभे असलेले दोघे तिघे हात जोडून आपापल्या मार्गाने निघून गेले. आज वाटलं, आपल्या मनात देवाविषयी थोडीशी भक्ती असती तर असे वाद गैरसमज झालेच नसते. बापरे, 6:35. आत्तापर्यंत कधीच इतका वेळ केला नाही याने. खूपदा तर माझ्या आधीच पोहोचायचा तो. सगळ्यांच्या वेगवेगळ्या नजरा झेलत गाडीच्या आत शिरताना त्याच्या चेहऱ्यावरून हसी पाहिलं की दिवसभराची मरगळ नाहीशी व्हायची. मग मुंबईत कधी टाउन साईड तर कधी नवी मुंबईत खारघरकडे फिरायला जायचो. हॉटेलमध्ये जेवायला जायचं असो वा समुद्र किनाऱ्यावर फिरायला, शॉपिंगला जायचं असो वा नाटक सिनेमाला, मी काय खाऊ आणलाय त्याच्यासाठी हा त्याचा पहिला प्रश्न असायचा, लहान मुलांसारखा. लगेच गाडी बाजूला घेऊन खाऊनही घ्यायचा तो. बाई, कुठे जायचंय? टॅक्सीवाल्यानं विचारलं. तशी माझी तंद्री भंगली. नाही, कुठे नाही, मी चाचरत म्हटलं. त्या टॅक्सीपासून थोडंसं दूर गेले. बराच वेळ घासाघीस करून एक गुजराती कुटुंब त्या टॅक्सीत चढलं.
मग समोर एक मध्यमवयीन माणूस हिरो होंडा घेऊन ऐटीत उभा राहिला. माझ्याकडे पाहून हसला. मी थोडं पुढे चालत गेले. ही जागा मला सोडताही येईना. त्याला मी दिसले नाही तर 5-10 मिनिटांनी बाईकवाल्याची बायको, बहुदा नी मुलगी, समोरून आले. मुलीने मुलीचे त्याने 2-3 मुके घेतले. ते आपापसातच काही बोलले जे मला ऐकू आलं नाही. मग बायको बाईकवर त्याच्या मागेच बसली. मुलीला त्याने समोर बसवलं. बाईक चालू करताना त्याने माझ्याकडे पाहिलं. पुन्हा हसला. मी दुर्लक्ष करत कुठेतरी पाहू लागले. 7 वाजत आले होते. तो ट्रॅफिक पोलीस माझ्याकडे आला. म्हणाला, तुम्ही बराच वेळ उभ्या आहात. मी म्हटलं, हो. काही मदत हवी आहे? नाही, माझे काका बोरिवलीवर निघाले. त्यांनी काही पार्सल द्यायचं आहे. त्यांनी इथंच उभं राहायला सांगितले. मी खोटं बोलते हे त्या चाणाक्ष पोलीस खात्यातल्या माणसाच्या लक्षात आलं. हे माझ्याही लक्षात आलं. तरी तो सहानुभूतीपूर्वक म्हणाला, समोर 2 खुर्च्या आहेत, त्यावर जाऊन बसलात तरी चालेल. किती वेळ उभ्या राहणार? मी म्हटलं, नो थँक्स. काका यायचे आहे, शिवाय त्यांच्याकडे मोबाईल नाही. आमची निष्कारण चुकामुक होईल. तो निघून गेला. पोलीस खात्यात अशीही माणसं असतात याबद्दल खूप बरंही वाटलं. पण मनात विचार आला, आपण इथे उभे आहोत हे नेमकं किती जणांनी पाहिलंय कुणाच ठाऊक. मान वर करून पाहिलं तर तिथे काही माणसं गॅलरीत बसलेली दिसली. उजवीकडे खिडकीजवळ एक माणूस काहीतरी शिजवत होता. ते हॉटेल असावं. मी आल्यापासून तोही तिथेच होता. कित्येक गाड्या थांबत होत्या. लोक चढत उतरत होते. सकाळचे 7 वाजून गेले होते. मी त्याला SMS केला. तास झाला मी उभी आहे, तुझी वाट बघतीये. इतक्यात 4-5 वर्षाच्या गुटगुटीत पोराला घेऊन एक बाई आली. केसाचा तेल लावून घट्ट आंबाडा घातलेला. साडी स्वच्छ पण पदरावर फाटलेली. पदर नीट खोचलेला. हातात प्लॅस्टिकची पिशवी. त्यातले कपडेही स्पष्टपणे डोकावत होते. चेहऱ्यावर दीनवाणे भाव. बाई, थोडी मदत कराल का? मदत आणि मी? मी विचारलं, कारण ती अजिबात भिकारी वाटत नव्हती. हो, कामवालीनं आज हुसकून लावलंय. चोरीचा आरोप केलाय. गावाकडे परतायचंय, पैसे हवेत. अशी पैसे मागणारी बाया माणसं कित्येकदा भेटली होती, पण आज प्रथमच मला स्वतःहून तिला पैसे द्यावेसे वाटले. मी 50 रुपयाची नोट काढून तिच्या पुढे धरली आणि विचारलं, इतके पुरती? लई झाले, उपकार झाले बाई. पैसे हातात घेतल्यावर तिच्याच काय, पण तिच्या लेकराच्याही चेहऱ्यावर हसू पसरलं. ही बाई जर खरं बोलत असेल तर तिला तिच्या घरापर्यंत पोहोचवायचं पुण्य नक्की माझ्या पदरात पडणार. पण माझ्या प्रियकराचं काय? त्याच्या मनापर्यंत पोहोचण्याचं कोणतं साधन, कोणती गोष्ट मला नेमकी कोणाकडून मिळेल? ती मिळवण्यासाठी मीही भीक मागायला तयार आहे. घड्याळात 7:10 झाली आहेत. मला तिच्या फाटक्या पदरापेक्षा माझी कडक इस्त्रीची ओढणी थिटीच भासली. प्रेमाच्या नात्यापेक्षा इगो महत्वाचा असतो का, असं ओरडून विचारावं असं वाटलं. लव्ह इज फॉर लाईफ, लाईफ इज नॉट फॉर लव्ह, असं कुठल्याच्या SMS मध्ये त्यानेच लिहिलेलं आठवलं. त्याला खरंच माझ्या प्रेमाची आवश्यकता नसेलही, पण मी कसं जगायचं? ही इज नॉट माय लव्ह बट माय लाईफ. जेव्हा जेव्हा आम्ही भेटायचं ठरवायचो आणि त्याच्याकडून शेवटच्या क्षणी नाही येत असल्याचं सांगितलं जायचं, तेव्हा होणारी जीवाची तडफड कित्येकदा मी अनुभवली होती.
त्यामुळे केवळ मी त्याची तडफड तितक्याच तीव्रतेने समजूनही घेऊ शकते. प्रेमापेक्षा जगात काही मोठं नाही हे बोलणं सोपं आहे, पण जगण्यासाठी माणसाला प्रेमाव्यतिरिक्त खूप काही करावं लागतं. मनाविरुद्ध खूप काही सोसावं लागतं, सामाजिक भान ठेवावं लागतं. हे त्याला कसं सांगू? त्याला ओळखण्यात फार वेळ गेला, पण मीही जाणून आहे की तसा तो फारच प्रेमळ आहे. माझ्या प्रत्येक मूडचा सांभाळ करणारा, माझ्या श्वासाच्या लयीने, बोलताना घेतलेल्या प्रत्येक पॉजने, कित्येक मैल दूर राहूनही फक्त मोबाईलच्या संभाषणाने तंतोतंत ओळखणारा. खरं तर मीच त्याच्यावर सारखी रागवायची, पण कंटाळा न करता किती समजवायचा. पण तो रागवल्यावर कसं समजवायचं हे मला कळेच ना. तसं काल त्याने मला बोलावलं होतं, पण खरंच नाही जमलं मला. याचा अर्थ असं नाही की तो राग त्याने धरून ठेवावा. माझ्या बाबतीत तर असं क्वचितच होतं. तो जेव्हा जिथे बोलावेल तेव्हा तिथे मी ताबडतोब जाणारी, त्याची वेळ सांभाळणारी, कितीतरी वेळा त्याने भेटी कॅन्सल केलेल्या, मीही दुखावली गेलेली, पण मनापासून त्याच्या बिझी असण्याचं कौतुक असलेली, त्याने थोडंसं समजावल्यावर समजून घेणारी. वा, मोबाईल वाजला, त्याचाच SMS. मी येणार नाही, तू घरी जा. पायाखालची जमीनच सरकते असा भास झाला मला. मला वाटलं उशिरा उठला असेल, रागावल्यामुळे उशीर करत असेल, पण हा असा SMS? डोळे भरून आले. येणारे जाणारे विचित्र नजरेने माझ्याकडे पाहू लागले. मी रागावल्यावर कित्येकदा तो यायचा तेव्हा मी त्याची कोणतीच भेट नाकारलेली नव्हती. इतका सुज्ञ माणूस असा वागू शकतो यावर माझा विश्वासच बसेना. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऊन फार लागलं. त्याला माहिती आहे मला ऊन सहन होत नाही. तो येईल असा ठाम विश्वास घेऊन तिथेच उभी राहिले. डोळे पुसले, एक घोट पाणी प्यायले, त्याच जागी अस्वस्थपणे येरझाऱ्या घालू लागले लक्ष रस्त्यावरच्या प्रत्येक पांढऱ्या गाडीकडे. समोर एक टॅक्सीवाला टॅक्सी बाहेर येऊन माझ्याकडे रोखून पाहू लागला. मनातून खूप घाबरले. आठवत गेलं कसं हिप्नोटाईज करून मैत्रिणीचे दागिने लंपास केलेले, मित्राच्या मुलाला पळवून नेलेलं, वगैरे वगैरे. तो अधिकच जवळ आला. मी इकडे तिकडे पाहू लागले. वाटलं ट्रॅफिक पोलीसला जाऊन सांगावं, पण हिंमतच झाली नाही. ही जागा मला सोडता येईना. तो आला तर, मी त्याला दिसली नाही तर. किती वर्ष एकमेकांच्या सोबतीत घालवली, खूप दूर असूनही किती जवळीक वाटायची, आणि जवळ असलो की स्वर्गीय आनंद. जगात दोनच माणसं असल्यासारखं, आदम आणि ईव सारखं. सृष्टी निर्माण नाही करता आली तरी दोघांचं अनोखं विश्व निर्माण करून त्यात रमणारे आम्ही दोघे. प्रेम म्हणजे एकमेकांचा आनंद असे मानणारे. तसा तो शीघ्रकोपी, व्यवसायामुळे म्हणा की आणखी कोणत्या कारणास्तव, जोरात बोलणारा. मला मात्र राग आला की मी अबोला धरणारी. पण आम्ही दोघेही एकमेकांना मानणारे, जपणारे. मला त्याच्या प्रत्येक शब्दातून, कृतीतून खोलवर जाणवायचं ते. कदाचित त्यालाही जाणवत असावं, नाहीतर इतके जवळ आलोच नसतो ना आम्ही. बाई, पाणी आहे का? एक कळकट्ट गाठोडं घेऊन मळकट साडी घालून समोर उभ्या असलेल्या बाईनं विचारलं. पाण्याला नाही कसं म्हणायचं? मी पटकन तिला बाटली दिली तर एक घोट पिऊन तिने मला परत केली. मी घेऊ की नको अशा संभ्रमात. मग मी तिला म्हटलं, तुम्हाला खूपच तहान लागलेली दिसते, पिऊन टाका सगळं पाणी.
तर क्षणाचाही विलंब न करता ती चक्क बाटली तोंडाला लावून पाणी पिऊ लागली। तसंही या 2 तासात ती पाण्याची बाटलीही खांद्याला जडत झाली होती। तिला हवं ते मी दिलं, मला हवंय ते कोण देणार? तो आला नाही यावर माझा विश्वासच बसेना। आमची जेव्हा नवीनच ओळख झाली तेव्हा मला भास व्हायचा की तो फोन करून मला म्हणतोय, चल गेट बाहेर ये, मी उभा आहे। आणि मी चक्क पीठ मळताना खरकट्या हातांनी कधी नाईटीमध्ये कधी चप्पल न घालता वेड्यासारखी गेटच्या बाहेर पळते। कसं मस्त सरप्राईज दिलं असं म्हणत तो गालातल्या गालात हसतोय। खरं तर असं कधीच घडलं नाही, तो कधीच अचानक आला नाही। नेहमी व्यवस्थित ठरवून वेळ पाळून येणारा तो, पण आज वाटतंय की तो माझं हे स्वप्न नक्की पूर्ण करणार। तो येणार, तो नक्की येणार। पाय दुखू लागले, तसंही काल तो रागावला त्यामुळे मी जेवले नाही। त्यालाही माहीत आहे की तो रागावला की मी जेवत नाही। संध्याकाळी 5 वाजता घेतलेल्या चहानंतर पोटात पाण्याशिवाय काहीही गेलं नव्हतं। थोडीशी ग्लानी येईल असं वाटू लागलं। तो काल इतका बोलत असताना मी गप्प होते, मला वाटलं सगळं बोलून झाल्यावर तो शांत होईल। तसा मनात राग धरण्याचा त्याचा स्वभाव नाही, आणि जसं मी मानते की त्याच्यावर नाही तर कोणावर चिडणार, कदाचित तोही हेच मानत असेल ना। कमरेतून कळ येते असं वाटलं। समोर एक स्कूटर उभी होती, त्यावर बॅग ठेवली, मोबाईल काढला, डोळे डबडबलेले, थरथर त्या आतानं SMS लिहिला। तुझी 2 तास 15 मिनिटं वाट पाहिली, तू आला नाहीस, पण जीवनभर तुझीच वाट पाहिली। 8 वाजून गेले। तसं त्याला सकाळी 6 ते 8 वाट पाहिन असं सांगितलं होतं, वेळ संपली होती। जड पावलाने मी रस्ता क्रॉस केला, शारीरिक मानसिक थकवा जाणवत होता। हरल्याचं दुःख नव्हतं, विचार करत चालले की नेमकं कशामुळे तो असा वागला। एक बाई रस्त्यावर आपल्यासाठी उभी आहे, तरीही सहज शक्य असूनही 2 मिनिटांसाठीही येऊ नये? ज्या माणसावर मी प्रेम केलं तो खोटं बोललाय? तो खोटं बोलायचा, चिडायचा, वाईट बोलायचा, तो दुष्टपणे वागेल असं कधी मनातही आलं नाही। माणूस जाण्याच्या दुःखापेक्षा माणूस तुटण्याचं दुःख काय असू शकतं हे प्रथमच अनुभवत होते। मनात त्याच्याबद्दल कोणताच राग नाही, कदाचित त्याला वेळ द्यावी लागेल। त्याचा फोन नाही आला तरी SMS नक्की येईलच। आज 5 वाजता स्वामीनारायण मंदिरासमोर। नमस्कार।